मूर्ती मूळ ठिकाणापासून बाजूला बसवली, मंदिर वही बनायंगे म्हणणाऱ्यांची भूमिका बदलली, शरद पवारांचा हल्लाबोल सुरूच. राम मंदिराचा प्रश्न खूप जुना असून हिंदू मुस्लिम वाद होता. केंद्रात काँग्रेसचे सरकार होते. या वादावर तोडगा काढण्यासाठी दोन कमिट्या नेमल्या होत्या. राम जन्मभूमी न्यास या कमिटीचा मी अध्यक्ष होतो. राम मंदिराच्या कुलपाची चवी राजीव गांधी यांनी खोलली अशी आठवण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी करून दिली. शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूर दौऱ्यावर आहेत. शरद पवार यांनी बोलताना भाजपला राम मंदिराच्या इतिहासाची आठवण करून दिली. ते म्हणाले, राम जन्मभूमी न्यास कमिटीचा अध्यक्ष असताना मशीद पाडली, तिथं मंदिर बांधण्याची भूमिका मांडली. ते पुढे म्हणाले, राम मंदिराचा 2 वर्षापूर्वी निकाल लागला. आज जी मूर्ती ठेवण्यात आली ती मूळ ठिकाणापासून बाजूला बसवण्यात आलेली आहे, त्यामुळे मंदिर वही बनायंगे म्हणणाऱ्यांनी भूमिका बदलली असल्याची टीका पवार यांनी केली. ज्या पद्धतीने हा कार्यक्रम केला जात आहे ते पाहून केवळ विशिष्ट समाजाचा कार्यक्रम असल्याचं देखील बोललं जात आहे आणि दाखवलं जात असल्याची टीका त्यांनी केली. मी अयोध्येत राम मंदिरात जाऊन माझ्या भावना व्यक्त करेन, पण निवडणुकीच्या तोंडावर आता जाण्याची गरज नाही, असंही पवार म्हणाले. दरम्यान शरद पवार यांनी यावेळी ईडी सीबीआयकडून सुरू असलेल्या धाडींवरूनही भाजपवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, आज केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत पण चौकशा लावल्या जातात, त्यांचे मंत्री आज तुरुंगात आहेत. महाराष्ट्रात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करून तुरुंगात टाकल्याचं ते म्हणाले. अयोध्येत 7000 कोटी खर्च केला जात आहे, एका बाजूला दुष्काळग्रस्तांना मदत दिली जात नाही, येणाऱ्या निवडणुकांमध्ये रामाच्या नामाचा वापर केला जाईल. सध्याचे राज्यकर्ते देशाला वेगळ्या वळणावर घेऊन जात असून सत्तेचा गैरवापर करत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. आणि रामाच्या भोवती एका कौशल लहानशा इमारतीमध्ये अयोध्यात ठेवलेली असते, त्याला खूप होतं, कोर्टाचं समजण्याचे सील केलं होतं. देशाचे प्रधानमंत्री राजीव गांधी झाले आणि त्यांनी हा प्रश्न कसं सोडवायचा म्हणून ज्या कुलफाच्या आज कफातात ही मूर्ती ठेवली होती त्या कुलफाचा ताळा हा राजीव गांधींच्या हुकमाने सुद्धा आणि राम या मूर्ती बाहेर काढण्यात आली. त्याच्यावर वाद झाला. काही समाजाचे लोक म्हणायचे की आज काँग्रेसमध्ये आज ते ताला क्यों खोला, की झगडा सुरू हो गया ताला खोला जाईल, पण त्यांचा गैरसमज होता. त्याच्यामध्ये राजीव गांधींची भूमिका स्वच्छ होती आणि ती करत असताना त्याच्यामध्ये चर्चा झाली होती आमच्या कमिटीमध्ये की मागील वर्षी त्याचा उद्ध्वस्त केली गेली, त्याच्या जवळ त्या जागेवर त्या ठिकाणी मंदिर बांधावं आणि मुस्लिम समाजाच्या लोकांनी त्याला चोकाचा विरोध केला नाही, मार्ग काढण्याच्यासाठी त्यांची तयारी त्या ठिकाणी होत होती. पुन्हा काही लोक कोर्टामध्ये गेले आणि ती केस जवळपास 20 वर्ष चालली. ती केस हल्ली तिचा निकाल 2 वर्षाच्या पूर्वी झाला आणि तो निकाल हिंदूंच्या बाजूने झाला. त्यावेळेला राम जन्मभूमी न्यास ही जी संघटना आहे त्यांनी हा मूर्ती हा मंदिराचा कार्यक्रम जाहीर केला, पण जिथं प्रत्यक्ष मूर्ती होती त्यापासून काही अंतर हवं त्या जागेवरच नाही, पण भाजपची मोहीम होती मंदिर वाहाही रखेंगे वही बनायंगे, तर मंदिर त्या ठिकाणी बनवायचं नाही आहे. नंतर त्यांनी बदलला, त्यांची सत्ता आल्याच्या जागी आज मंदिर होतं चांगली गोष्ट आहे. मंदिर येणार लोकांना श्रद्धेचा विषय असल्याच्या नंतर आनंद होतो, समाधान होतं. कुणी काँग्रेसची किंवा कुणी आम्ही त्यांना विरोध केले नाही. आम्हा सगळ्यांना मला पत्र आलं की अयोध्येला तुम्ही यावं, मी त्यांना उत्तर दिलं. मला काही पत्रिका आली, तांदूळ आले, अक्षर आले, सगळं आले आणि ते वैशिष्ट्यानंतर मी त्यांना उत्तर असं दिलं की रामरस्त्यासंबंधी आदर आम्हाला लोकांच्या मनात निश्चित आहे. हा एक अग्र व्यक्तिमत्व होतं, समाजातल्या सगळ्या लोकांना आत्मविश्वास देणारं व्यक्तिमत्व आणि राम हा एका पक्षाचा एका संघटनेचा व्यक्तिमत्व नव्हतं, हे संपूर्ण देशवासींचं होतं, ते कोणत्याही जाती जमातीचे असो. आणि असं असताना तुमचं जे निमंत्रण आहे त्या निमंत्रण एक गोष्ट अशी स्वच्छ दिसते
याच्यामध्ये विशिष्ट संघटना, विशिष्ट राजकीय पक्ष याच्या लोकांचा हा कार्यक्रम आहे असं चित्र तुम्ही करतात. आणि त्यामुळे तुमचं निमंत्रण आलं की आज सगळेच लोक त्या ठिकाणी येतील त्या गर्दीमध्ये येण्याच्या ऐवजी आणखीन काही दिवसांनी. आणि दुसरं एक वाक्य मी जातं, खऱ्या अर्थानं राम मंदिराची योजना पूर्ण होईल, त्याला वर्ष लागेल नाही तर 2 वर्ष लागेल. त्यावेळेला उत्तर प्रदेशमध्ये माझा दौरा असेल, त्या दौऱ्याच्या वेळेला मी अगत्यानं अयोध्येवर जाऊन येईल आणि माझ्या भावना त्या ठिकाणी व्यक्त करेल. त्यासाठी निवडणुकीच्या नेमक्या आधीच हा कार्यक्रम घेण्याच्या उद्देशी आवश्यकता नाही असं माझं उत्तर हे त्या कवितेने ज्यांनी निमंत्रण दिले, काहीतरी 2-4 हजार लोकांना निमंत्रण दिले, परदेशातल्या काही लोकांना निमंत्रण, उद्योगपतींना काही निमंत्रण दिलं आहे, ठीक आहे, तो कार्यक्रम त्याच्यामध्ये करतील. पण तुम्ही जो उत्सव असतात आज वाचलं उघडलं की सवन फान त्या ठिकाणी अनेक गोष्टी लिहिलेल्या असतात. ब्युरो रिपोर्ट SBI मराठी सोलापूर.